नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल प्रसादजी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो ऊसतोड कामगारांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे ऊसतोड कामगारांच्या नोंदी गाव पातळीवर सुरू झालेल्या आहेत मित्रांनो सध्या जर पाहिलं तर कुठल्याही पायाभूत सुविधांचा लाभ मिळत नसून सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून कसलीही पर्वा न करता अत्यंत काबाड कष्ट करणारा घटक म्हणजे ऊसतोड कामगार आहे ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी साठी एक ओळखपत्र मिळणार आहे याचा शासन निर्णय जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच जी आर विषयी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच उसतोड कामगार म्हणून नोंदणीचा अर्ज कसा भरावा तो कुठे सादर करावा ओळखपत्र कशा पद्धतीचे आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर पहा मित्रांनो राज्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा आलेला जी आर आहे या जी आरची प्रस्तावना आपण सर्वप्रथम पाहूयात राज्यातील उसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो पहा शासन निर्णय राज्यातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्षे उस्तोड कामगार म्हणून काम करत असतील संबंधित गावातील ग्रामसेवकांनी वस्त्यातील तांड्यामधील व पाड्यामधील व इतर अशी नोंदणी करावी कामगारांची नोंदणी करण्यासाठीचा सर्वेक्षण आवेदन पत्राचा व ओळखपत्राचा विहित नमुना सोबत जोडल्याप्रमाणे राहील ग्रामसेवकाने ऊसतोड कामगारांची नोंदणी विहित नमुन्यात करून त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर मित्रांनो आपण आवेदन करण्याचा अर्ज नोंदणी करण्याचा अर्ज कसा आहे आणि तो कसा भरायचा आता पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो नोंदणीचा अर्ज हा अशा प्रकारचा आहे इथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचं तुम्हा गाव टाकायचं आहे त्यानंतर तालुका टाकायचा आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे आणि तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो समोर जोडायचा आहे त्यानंतर खाली ऊसतोड कामगाराचे नाव टाकायचे आहे ऊसतोड कामगाराचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे तोच पत्ता कायमचा आहे का किंवा कायमचा पत्ता वेगळा असेल तर तो पत्ता इथे टाकायचा आहे त्यानंतर खाली जन्मदिनांक टाकायचा आहे वय टाकायचं आहे शिक्षण टाकायचं आहे जात टाकायची आहे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला बँक खात्याचा तपशीलसुद्धा इथे द्यायचा आहे तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आणि वार्षिक उत्पन्नाची माहितीसुद्धा तुम्हाला इथे द्यायची आहे त्यानंतर उत्पन्नाचा स्त्रोत सुद्धा टाकायचा आहे त्यानंतर कुटुंबातील व्यक्तींचा तपशील खाली तुम्हाला द्यायचा आहे पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला व्यक्तींची नावे टाकायची आहेत त्या पुढच्या कॉलममध्ये आधार कार्ड क्रमांक टाकायचे आहेत त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये वय टाकायचं आहे आणि नाते तुम्हाला इथे दिल्याप्रमाणे टाकायचे आहेत त्यानंतर शिक्षण टाकायचं आहे आणि ऊसतोड मजूर आहे का हीसुद्धा माहिती तुम्हाला होय किंवा नाही अशी टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली पाहू शकता जात प्रमाणपत्र आहे का जात प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे त्यानंतर शिधापत्रिका क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे शिधापत्रिका बी पी एल पिवळे केशरी अंत्योदय पांढरे कोणते आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर मुख्य व्यवसाय टाकायचा आहे शेती आहे का होय किंवा नाही टाकायचं आहे असल्यास शेती असल्यास किती आहे बागायती किती आहे जिरायती किती आहे हे सुद्धा टाकायचं आहे त्यानंतर या शेतीवरती पीक कर्ज घेतलेले आहे का पीक कर्ज जर घेतलेले असेल तर ते किती घेतलेले आहे हे सुद्धा टाकायचे आहे किती वर्षापासून ओस्तोडणी करता हे सुद्धा माहिती भरायची आहे त्यानंतर ओस्तोडणीच्या कामाचा प्रकार तुम्ही कोयता करता की बैलगाडीवरती काम करता हे सुद्धा इथे भरायचं आहे त्यानंतर मागच्या वर्षी कुठल्या कारखान्याला गेले होते हीसुद्धा माहिती तुम्हाला इथे भरावी लागणार आहे त्यानंतर मागील तीन वर्षात उस्तोड कामगार म्हणून कार्यरत असलेला तपशील तुम्हाला भरायचा आहे इथे पाहू शकता पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला मुकदामाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर कारखान्याचे नाव टाकायचे आहे आणि सण टाकायचा आहे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस असं तुम्हाला सण टाकायचं आहे त्यानंतर कोड टाकायचा आहे त्यानंतर असे तीन वर्षाचा तपशील तुम्हाला इथे भरायचा आहे आणि खाली पाहू शकता घराचा प्रकार तुमचे घर कच्चे आहे किंवा पक्के घर आहे किंवा स्वतःचे आहे भाडे तत्वावर घेतलेले आहे किंवा इतर ही तुम्हाला माहिती भरायची आहे त्यानंतर घरासाठी जागा स्वतःची आहे का शौचालय आहे की नाही वीज आहे का नाही पाणी आहे की नाही ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर कुटुंबातील दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांची नावे द्यायची आहे दिव्यांग व्यक्ती जर असेल तर दिव्यांगत्वाचा प्रकार तिथे टाकायचा आहे त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास त्याचा क्रमांक टाकायचा आहे आणि दिव्यांगाचं ओळखपत्रसुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो संजय गांधी निराधार योजना किंवा श्रवण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना पी एम किसान सन्मान निधी योजना यापैकी कोणत्या तरी योजनेचा लाभ घेतलेला आहे का होय किंवा नाही इथे टाकायचं आहे आणि त्या योजनेचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर रक्तगट टाकायचा आहे यापूर्वी कोणत्याही वैद्यकीय विमा योजनेचा लाभ घेतलेला आहे का ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आणि खाली संबंधितला तपशील तुम्हाला इथे भरायचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा गरोदर व्यक्ती असेल तर त्यांची नावे तुम्हाला इथे टाकायची आहेत वय टाकायचं आहे त्यांना कुठला आजार आहे हे टाकायचं आहे उपचार टाकायचा आहे तुम्ही जो उपचार केलेला आहे ती माहिती इथे भरायची आहे त्यानंतर उपचार कुठे केलेला आहे सुद्धा माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर गर्भाशयाची शस्त्रक्रिया झालेली आहे का हीसुद्धा माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर शस्त्रक्रिया जर झालेली असेल तर शस्त्रक्रिया केलेल्या दवाखान्याचं नाव व पत्तासुद्धा इथे भरायचा आहे त्यानंतर मित्रांनो हे पत्रक तुम्हाला इथे भरून द्यायचं आहे इथे तुम्हाला सर्वप्रथम मी तुमचे नाव टाकायचे आहे त्यानंतर स्त्रीच्या पुढे तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे आणि मुलगा किंवा मुलगी यावरती टिकमार्क करून वय टाकून राहणार तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि हे स्वयंघोषणापत्रक भरून द्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराची सही किंवा अंगठा इथे करायचा आहे आणि अर्जदाराचे पूर्ण नाव खाली टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे आपल्याला जे ओळखपत्र मिळणार आहे त्या ओळखपत्राचा नमुना अशा प्रकारचा असेल महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग उस्तोड कामगारांचे ओळखपत्र येथे तुमचा ओळख क्रमांक टाकलेला असेल त्यानंतर इथे तुमचा साईटला फोटो असेल तुमचं नाव असेल तुमचा पत्ता असेल लिंग असेल आधार कार्डचा क्रमांक असेल आणि ऊसतोड कामगारांची स्वाक्षरी किंवा डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा सुद्धा इथे असेल त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांची स्वाक्षरी पदनामो कार्यालयाचा शिक्का असेल त्यानंतर तुमचा खाली पत्ता दिलेला असेल जन्मदिनांक दिलेला असेल रक्तगट दिलेला असेल मोबाईल क्रमांक टाकलेला असेल ऊसतोड कामगार म्हणून काम करत असल्याचे वर्षे टाकलेलं असेल ऊसतोड कामगार म्हणून नोंदणी केल्याचा नोंदव येथील अनुक्रमांक व दिनांक टाकलेला असेल अशा प्रकारचे तुमचे ओळखपत्र असेल खाली सूचनासुद्धा दिलेले असेल ओळखपत्र हे केवळ ऊसतोड कामगारांची ओळखपटावी म्हणून देण्यात आलेले आहे सदर ओळखपत्र हस्तांतरित करता येणार नाही ना किंवा त्याचा कोणताही गैरवापर करता येणार नाही ना सदर ओळखपत्र हरवल्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करावी सदर ओळखपत्र कोणालाही सापडल्यास वरील पत्त्यावर परत करावे मित्रांनो अशा प्रकार आपले ओळखपत्र असेल तर मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच जास्तीत जास्त तसेच जास्तीत जास्त उस्तोड कामगारांना हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद